नाही, कसं आहे की वेड हा चित्रपट अतिशय प्रेमाने आम्ही बनवला आणि त्यापेक्षाही जास्त प्रेम प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलं. सतीशजी आणि माझी ओळख जुनी आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा डिझनी हॉटस्टार आणि स्टार प्रवाह एकत्र येऊन आमचं हे काय म्हणतात त्याला, गठबंधन म्हणू शकतो आपण, एक कोयलेशन झालं की आपण हे करूया. आणि मला आम्ही डिसाईड करतो की कुठल्या तारखेला याचं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रेमियर झालं पाहिजे आणि ही इज द मास्टर, यांना सगळंच माहिती आहे कुठल्या वेळी काय करायला पाहिजे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांच्या मनात एक आयडिया आली, मला म्हणाले की मी काहीतरी करतोय पण मी तुम्हाला सांगू शकणार नाही, हे सरप्राईज आहे आणि तुम्ही फक्त ह्या ठिकाणी ह्या वेळेला या. आणि मला खरंच काही माहीत नव्हतं. मी जेव्हा इथे आलो मला बाहेर छत्री दिली आणि मला असं वाटलं की काहीतरी आहे बघू, एक छत्री दिली आहे, लाल छत्री आहे, परंतु एवढ्या मोठ्या स्केलवरती हे असं होतं आहे हे पहिल्यांदाच माझ्या करिअरमध्ये. म्हणजे मला 21-22 वर्षे झाले मी काम करतोय आणि हिंदी चित्रपटात पण काम करताना एवढ्या मोठ्या स्केलवरती असं माझ्या आयुष्यात तरी काही घडलं नाही. त्यासाठी खूप खूप तुमचे आभार, स्टार थँक्यू प्रवाहचे आभार. थँक्यू सर. आणि आपण म्हणत किती एक्सायटेड आहे, मी प्रचंड एक्सायटेड आहे. मला खरं म्हणजे काय की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, लहानपणी आपण हा शो विचार घेऊन त्याच्यामध्ये रेकॉर्ड करतात, तर मला असं कधीच वाटलं नाही की हे शक्य होईल, जिथे आमचं काहीतरी जुळलं, जसं माझं नाव चित्रपटाचं नाव काहीतरी जुळून येईल. परंतु आय एम व्हेरी एक्सायटेड, मी सगळ्यात जास्त एक्सायटेड ह्याच्यासाठी आहे की हे इमेज घेऊन मी माझ्या मुलांना दाखवणार आहे सगळ्यात पहिलं, की बाबा हे बघा सर. आणि एक गंमत म्हणते जी, आमच्या टीमनी तुमच्या चित्रपटात छत्रीचं जे महत्त्व आहे जी, की एक इतका आउटस्टँडिंग शॉट आहे की तुम्ही पावसात उभे असता आणि जेनिली मॅम येऊन ती छत्री तुमच्या डोक्यावर उघडतात जी, आणि शेवटचा शॉट हा आहे की त्या पावसात येतात आणि तुम्ही छत्री उघडता. त्याच्या सगळं स्टोरी टेलिंग पकडून, आत्ताचा ॲम्बियन्स पकडून तो छत्रीचा आपण एक रेकॉर्ड करू शकतो का? सो त्या चित्रपटाला सुद्धा ही आयडिया ऑर्गॅनिक ठेवली आमच्या टीमने. थँक्यू थँक्यू रितेश. आणखी एक खूप विलक्षण गोष्ट म्हणजे ह्याच्या आधी दादा कोंडकेंचं नाव गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सर्वाधिक लागोपाठ देण्यासाठी माझ्या अंदाजाने आता तू आहे. अरे नाही, कसं आहे की त्यांच्या अचीवमेंट बरोबर आमचं अचीवमेंट काहीच नाही आहे, कंपेरिज करू शकत नाही. परंतु मला असं वाटतं की दादा कोंडकेजींनी जे कार्य केलं आपल्या चित्रपटातून स्टेजवरती असेल, दॅट वॉज जस्ट अमेझिंग. आणि वर्ल्ड रेकॉर्ड तर त्यांना असलंच पाहिजे, कारण काय कसं आहे की त्यांची जी कनेक्ट मातीशी आणि लोकांशी होती, ज्याच्यामुळे जेव्हा फक्त त्यांचे प्रत्येक चित्रपट हे सिल्वर ज्युबली आणि गोल्डन ज्युबलीच व्हायचे, त्यांचं एवढं प्रेम लोकांनी त्यांना दिलं आहे. आणि त्यानंतर मला वाटतं की हा एक वेगळा उपक्रम होता आणि चांगलं जुळून आलं आहे आज. नाही तुम्हाला पण मी सांगतो की आज स्टार प्रवाह 150 वीक्स कन्झेक्युटिव्ह टॉप नंबर 1 पोझिशनला आहे. सो कंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. नाही खरंच काय की अनफॉर्च्युनेट त्यांना अचानकपणे अमेरिकेला जावं लागलं, कालच त्या गेल्या आणि त्या परवा येतात आणि ही डेट फिक्स झाली होती, त्यामुळे आम्हाला ते पण पुढे मागं करता येणार नव्हतं. मी त्यांना विचारलं तुम्ही काय करता मला माहीत नाही, पण ते पुढे पाठवून करू शकत नाही सर. मला म्हणाले की थोडं जरा जास्त तामझाम आहे, तर मला ती डेट शिफ्ट करता येणार नाही, कारण सगळं ते जुळून आलेलं आहे. आणि शीड बी एक्साइटेड, त्यांना जिनला काहीच माहित नाही की काय होत आहे. आणि आमच्यासाठी पण फार महत्त्वाचा दिवस आजचा होता, जसं सर म्हणाले की आज स्टार प्रवाहाला 150 आठवड्यांची लिडरशिप मिळाली अखंड महाराष्ट्रात, हे सर्व रसिक प्रेक्षकांच्या वेड्यासारख्या प्रेमामुळे आहे. तर आजचा दिवस हा एक रेकॉर्ड निर्माण करायचा हा एक दिवस, ही सगळी मोठ जुळून यायची होती. आणि जेनिलिया मॅम नव्हत्या तरी रितेश सर म्हणाले हरकत नाही, काहीतरी आहे, काहीतरी करतोय आपण, मी येतो. सो सर थँक्यू फॉर दॅट. थँक्यू. नाही जिनेला माझा हार्ट देईल, माझा हार्ट जिनेल्यासाठी, हा हार्ट हा माझ्यासाठी. थँक्यू. पहिले मी आपको बताना चाहता हूँ कि
ये हमारे दिमाग में है कि हम स्टेट्स में डिवाइड कर रहे हैं कि ये साउथ का कल्चर है, ये हाँ कल्चर में बहुत सारी चीज़ें जो हमारी सिमिलैरिटी है, बहुत सारी चीज़ें जो शायद महाराष्ट्रियन कल्चर में स्पेशल है, साउथ के कल्चर में जो स्पेशल है वो शायद अलग हो चाहे, एंड इट्स ये जैसे जैसे आप अपने देश में घूमोगे तो सब कल्चर्स की कुछ ना कुछ स्पेशलिटी ज़रूर होगी। पर मैं कहना चाहता हूँ कि जो हमारा कोर इमोशन होता है जिससे हम कनेक्ट करते हैं, जो हम अपनी माँ के बारे में सोचते हैं या भाई बहन का रिश्ता है या पति पत्नी का रिश्ता है या माँ बाप का रिश्ता है या भाई भाई का रिश्ता है, इसके जो कोर इमोशंस है ना वो हमेशा पूरे हिंदुस्तान में स्ट्रॉन्ग ही है, चाहे हम कहानियाँ अलग बताना चाहेंगे। और मैं बताना चाहूँगा कि जब जैसे आपने कहा वेड या इसकी जब ये हमने सोचा कि ये फिल्म इसको बनाना चाहिए, मुझे लगता है कि वो कहानी बहुत अच्छी थी, उसको हमने मराठी कल्चर में उसे अडेप्ट कर ली और मुझे लगा कि शायद क्या है कि बहुत बार ऐसा होता है कुछ कहानियाँ होती है जो कहीं बनती है और इतनी खूबसूरत होती है, मुझे लगता है कि वो बहुत सारी ऑडियंस नहीं देख पाती। अगर शायद ये फिल्म अगर मराठी में डब होकर आती या हिंदी में डब होकर रिलीज हुई तो शायद मैं ना करता, क्योंकि ऑलरेडी लोगों ने देख चुकी है। पर मुझे लगता है कि आज जब भी कोई फिल्म रिलीज़ होती है तो बहुत सारे लैंग्वेज में रिलीज़ होती है, क्योंकि अभी हम देखना पसंद करते हैं एंड इट्स नॉट अबाउट आर कल्चर, आई थिंक वी आर वन कंट्री एंड दैट्स द ब्यूटी ऑफ इट। मैं आपको बताता हूँ कि जब मैंने जिनीला को बोला था कि मराठी में एक फिल्म करनी है, मैंने जब उनको पूछा था तो वो ऑलरेडी 5 लैंग्वेज में पिक्चर कर चुके थे, तो शायद आपको पता ना हो पर उन्होंने तेलुगु हो, तमिल हो, मलयालम हो, कन्नड़ा हो, हिंदी हो, ये 5 भाषाओं में तो उन्होंने काम कर लिया है और इनफैक्ट उनका एक्सपीरियंस बहुत ज़्यादा है। शायद अगर आपको पता ना हो तो उन्होंने राजा मौली सर के साथ काम कर लिया है, शंकर सर के साथ काम कर लिया है और बहुत सारे बड़े बड़े एक्टर्स डायरेक्टर्स, तो उनका जो एक्सपीरियंस एज एन एक्टर, जब मैं उनके साथ मैंने जब हिंदी फिल्में की थी तो मुझे पता था कि देर इज़ समथिंग स्पेशल अबाउट हर। और मराठी तो पिछले 10 साल से हमारे घर में बोली है, वो बोलती हैं, मेरी माँ के साथ वो मराठी में बात करती है, मैं उनके साथ मराठी में घर पे बात करता हूँ, एंड आई थिंक इट इज़ समथिंग, क्या होता है कि एक चैलेंज होता है हर एक्टर को, एंड आई थॉट शी वॉज फिनोमिनल बिकॉज हर एक्टर का अपना एक तरीका होता है जिससे आपको लगता है कि ओके फाइन ये थोड़ा अलग है, पर एज अ डायरेक्टर आई वॉज हैप्पियर। मुझे लगता है कि जिस तरह लोगों ने एक्सेप्ट किया दैट वॉज ऑल्सो, उनको क्रेडिट देना चाहिए, आई हैव टू थैंक देम फॉर एक्सेप्टिंग। टेलिविजन प्रीमियरला सुद्धा जब आपण थिएटर प्रीमियर करत असताना प्रमोट करतो तशा पद्धतीने त्यांनी टेलिविजन प्रीमियरला सुद्धा प्रमोट करणं सुरू केलेलं आहे, तर हे मराठी फिल्मसाठी किती महत्त्वाचं आणि किती पुढे घेऊन जाणारे ठरणार आहे? सर मी म्हणेन धाडसापेक्षा ना ही आपल्या मराठी चित्रपटसृष्टीची आणि आपल्या रसिक प्रेक्षकांची गरज आहे, आणि आज स्टार प्रवाह जर महाराष्ट्राचं 1 चॅनल आहे, जर इतके रसिक प्रेक्षक इतक्या मोठ्या प्रमाणात स्टार प्रवाह बघतायत तर हे कर्तव्य आहे प्रत्येक मराठी वाहिनीचं की मराठी रसिक प्रेक्षकांपर्यंत इतके सशक्त सिनेमे आणि असा सशक्त कॉन्टेंट पोचवावा। त्यामुळे आम्हाला फार आनंद होतो आहे की अशा पद्धतीने आम्ही हा चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवतो आहे। पुन्हा तुम्ही म्हटल्याप्रमाणेच की एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचं असतं तेव्हा त्या सिनेमाचं पण मोठेपणा तितका लागतो। आज आपण ज्या पद्धतीने एखादी गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोचवतो आहे त्यांना त्याची ग्रॅव्हिटी, त्यांना त्याचा मोठेपणा कळण्यासाठी हे सगळं करत असतो। आज एवढा मोठा सिनेमा, एवढा मोठा कलाकार, त्यांच्याबरोबर एवढे मोठे बाकीचे कलाकार, त्यामुळे मला फार असं वाटतं की स्टार प्रवाह हा चित्रपट ही रसिक प्रेक्षकांसाठी फार मोठी पुरवणी। मी ह्यापूर्वी पण म्हणालो की मी इतके वर्ष काम करतो, इतके चित्रपटांचे प्रेमियर झाले हिंदीचे पण, पण त्याचं प्री प्रेमियर बज ज्या स्केलला आज मराठीमध्ये होतं आहे तेवढं हिंदीमध्ये पण झालं नाही, तुम्हाला हे दिसणार पण नाही। तसं चित्रपटाच्या आधी प्रमोट करणारे बरेचसे आपले कलाकार आम्ही सर्व करतो, परंतु टेलिव्हिजन प्रेमियरच्या आधी तेवढं आमच्याकडून अपेक्षा नसते आणि तेवढे गोष्टी वाहिनी पण करत नाहीत। त्यामुळे स्टार प्रवाहने
जो हा प्रयास केला किंवा एखाद्या मराठी चित्रपटाला अजून मोठं करणे काय होतं की मग प्रेक्षकांना पण वाटतं की कुठेतरी अरे हा ही आपली भाषा आहे, आपल्या भाषेतला हा चित्रपट आहे, आपल्या वाहिनीवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात येतो, तर एक मला वाटतं की पर्सेप्शन पण चेंज होतं. आणि ह्यामुळे मला वाटतं की कुठेतरी जाऊन हळूहळू मराठी चित्रपटसुद्धा आता चालत आहेत आणि फार छान बॉक्स ऑफिसमध्ये त्यांचं कलेक्शन होतं. लोक काय आहे की पूर्वी फक्त यंगस्टर्स जाऊन चित्रपट पाहायचे, पण आता फॅमिली जाऊन पाहत आहेत. आता आजी आजोबा मावशी काका काकी सगळे मिळून जाऊन पाहतात, तर खरं ही फार मोठी गोष्ट आहे आपल्या इंडस्ट्रीसाठी. नाही सध्या खरं म्हणजे आता मी पुस्तकं वाचतोय बरीचशी आणि बरेच वर्ष झालं मी म्हणजे ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती सगळे सिरीज वगैरे पाहत होतो, पण आता मला खरंच पुस्तकं वाचायची परत आवड झालेली. मी मला त्याचा वेळ आहे सध्या. अच्छा दादा.